अमरावती येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सहपरिवारांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला. या मोर्चाचे नेतृत्व अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. ही पाळी आपल्या कुटुंबियावर येऊ नये यासाठी या विलिनीकरणाच्या लढ्यात आता एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनीही सहभाग घेतला असून राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर 500 अधिक कुटुंबियांनी धडक मोर्चा नेला. या मोर्चात लहान मुलांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचं समर्थन केलं. या मोर्चाचे नेतृत्व युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांनी केलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा आपल्या मागणींसाठी आक्रोश पाहायला मिळाला. मला वाटतं की आज राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त आणि स्वामी विवेकानंद यांची जयंतीनिमित्त आज 12 जानेवारी हा सगळे कामगारांचे घरचे पत्नी आहे जे आज बाहेर निघालेले आहे. ज्या राजमाता जिजाऊला मानून आम्ही राज्यामध्ये देशामध्ये एक नवीन क्रांती घडवली होती त्याचेच माध्यमातून आज आशीर्वाद घेऊन आपण हे कारण गेल्या 3 महिन्यापासून ऑलमोस्ट 75 जास्त कामगारांनी सुसाईड केला, आत्महत्या केली. पण आजपर्यंत मुख्यमंत्री साहेब याच्यावर एक भाष्य करत नाही, एक मीटिंग घेत नाही, घरातून बाहेर निघत नाही, यांची परिस्थिती काय आहे ते जाणून घेत नाही आहे. मला वाटते ते यांचे न्यायासाठी आज आपण बाहेर निघालेलो आहे. आधी यांना समर्थन केला आणि आजही सुद्धा यांचे पाठीशी आम्ही उभे आहोत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये शेवटचे टोकापर्यंत या कामगाराला न्याय भेटला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण अमरावती जिल्ह्याचे वतीने एक खासदार म्हणून मी यांच्या पाठीशी, या महिलांच्या पाठीशी उभी आहे. कारण संसदेमध्ये बोलत असताना यांना मी सपोर्ट केलं, यांच्या पाठीशी उभे राहील. पण आमचे उद्धव ठाकरे साहेब काही जागी होण्यासाठी तयारी त्यांनी दाखवलीच नाही आणि ते जागी होण्यासाठी तयार सुद्धा नाही आहे. पण पवार साहेब जे याच्यामध्ये इंटरेस्ट घेते आणि याच्यामध्ये बोलण्यासाठी प्रयत्न करते काम करण्यासाठी, तर मी विनंती करते पवार साहेबांना सुद्धा की यांची परिस्थिती आज खाण्याची सुद्धा राहिली नाही आहे. कामगारांवर कडक कारवाई या मंत्री महोदय करत आहे या डिपार्टमेंटचे आणि मुख्यमंत्री एकही शब्द बोलत नाही. आता अपेक्षा राहिलेली आहे तर फक्त तुमच्याकडे की आपण या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि यांचं समावेश या डिपार्टमेंटच्या या मंडळाचं या राज्यामध्ये झालं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडनं अपेक्षा. मला माहीत आहे मुख्यमंत्री फक्त नावाचे मुख्यमंत्री आहे, सगळे काम आमचे पवार साहेब करताय, तर हे काम सुद्धा आपल्याकडनंच आपल्याला अपेक्षा आहे की आपण यांना समावेश करून घेतात या राज्य सरकारमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, आणि यांना जे न्याय देण्यासाठी हे लढा देत आहे गेल्या कित्येक महिन्यापासून यांना न्यायाची अपेक्षा तुमच्याकडनं आहे. कारण की हे ते घरातून बाहेर निघणार नाही आहे. स्वतःची परिस्थिती, स्वतःची हेल्थ, स्वतःची काळजी एवढी झालेली आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतंही आंदोलन, कोणतेही लोक, कोणतेही कामगार जर आंदोलन करत असेल त्याची काळजी या मुख्यमंत्री साहेबांना नाही आहे. तर माझी विनंती आहे लवकरात लवकर यांचा मुद्दा आपण सॉल्व्ह केला पाहिजे, सोडलं पाहिजे. आज यांची खाण्याची परिस्थिती सुद्धा नाही आहे. आज ते युवा स्वाभिमानकडे आले आणि त्यांनी मागणी केली की आम्हाला किराणा देऊन आमच्या घराची परिस्थिती थोडीशी मदत तुम्ही करा, आणि म्हणून पूर्ण डिव्हिजनचे जेवढेही कामगार आहे त्यांचे घराचे सगळे पत्नी इथे आले, आंदोलन केला, कलेक्टरला आम्ही पत्र दिला की आपण हे पत्र शासनाकडे पोहोचवा आणि यांना मदत पवार साहेब पवार साहेबांनी